275 करवीर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मी आमच्या सर्व टीम विधानसभा निवडणूक निर्भय आणि पारदर्शीपणे पार पाडण्यासाठी सर्व टीम सज्ज आहेत. नामनिर्देशनपत्र केव्हापासून भरायचे आहेत, त्याचे अंतिम दिनांक काय आहे, छाननी कधी आहे, माघारीचा दिनांक काय आहे, या सगळ्या संदर्भाने सर्व राजकीय पक्षांच्या सोबत बैठक घेण्यात आलेली आहे. तसंच आत्ता क्षेत्रीय स्तरावर बाराडी नमुन्यांचं वाटप केलं जात आहे, म्हणजे 85 ज्यांचं वयोमान जास्त आहे, तसंच दिव्यांग मतदारांना निवडणूक आयोगाकडून त्यांच्या घरीच मतदान नोंदवण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. त्यासाठी त्या लोकांकडून मागणी यावी लागते की आम्ही घरीच आमचा मतदानाचा हक्क बजावायला इच्छुक आहे. तर ज्याचं जे दिव्यांग आहेत आणि ज्यांच्याकडे 40% जास्त अपंगत्वाचं प्रमाणपत्र आहे, अशी लोकं त्यांचा मागणीचा हक्क BLO मार्फत आमच्याकडे तशी मागणी आली तर आम्ही त्यांना घरीच मतदानाची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. तरी ज्यांना कोणाला मतदान केंद्रावर येऊन मतदान करणं शक्य नाही, असा सगळ्यांनी आपल्या मतदानाचा हक्क या सुविधेमार्फत जरूर बजवावा आणि लोकशाहीमध्ये आपलं भरीव मतदान द्यावं. 275 करवीरमध्ये 358 मतदान केंद्रं आहेत, ज्याच्यामध्ये आत्ता आमची मतदारसंख्या आहे 321,659. मतदार यादीमध्ये अजूनही कुणाचं नाव समाविष्ट करायचं राहिलं असेल किंवा चुकून वगळणी झाली असेल तर उद्यापर्यंतचा दिवस शेवटचा दिवस आहे की उद्या ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्या फॉर्मवर आम्हाला निर्णय घेण्यासाठी ते फॉर्म ऑनलाईन उपलब्ध होतील. तरी माझी सर्वांना विनंती आहे की मतदार यादीमध्ये आपलं नाव आहे का त्वरित आजच खात्री करा, नसल्यास कुठल्याही तुमच्या मतदार भाग यादी भागाच्या BLO कडे किंवा ऑनलाईन आपला मतदार नोंदणीचा अर्ज तुम्ही करू शकता. आपली मतदानाचा दिनांक 20 नोव्हेंबर आहे. मी सर्वच मतदारांना आवाहन करते की जास्तीत जास्त संख्येने मतदानाला बाहेर पडा आणि लोकशाहीमध्ये आपलं भरीव योगदान द्या. धन्यवाद.